जामखेड शहरातील पंचायत समितीसमोर सेंट्रल कॉम्प्लेक्स येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राहुल उद्योग समूह यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची 393 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं. तहसीलदार योगेश चंद्रे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, गट विकास अधिकारी प्रकाश पोळ, सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ, प्राध्यापक सचिन सर गायवळ, जिल्हा बँकेचे संचालक अमोल राळेभात, माजी सभापती सूर्यकांत मोरे, शिवसेना उद्धव ठाकरे तालुका प्रमुख संजय काशीद, मनसे नेते पैलवान दादासाहेब सरनोब, तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, उपाध्यक्ष सनीसदा फुले, गणेश पवार, बिभीषण कदम, माजी उपनगराध्यक्ष महेश निमोणकर, कर्तव्यदक्ष सरपंच बापूसाहेब कारले, राष्ट्रवादीचे शरद शिंदे, चेअरमन सुंदरदास बिरंगळ, माजी सरपंच नरेंद्र जाधव, सरपंच सचिन घुमरे, शिवप्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष पांडुरंग भोसले, अॅडव्होकेट हर्षल डोके, संजय कारले, पैलवान राजू भैया आप्पा कारले, नगरसेवक मोहन पवार, भाजपाचे प्रसिद्धी प्रमुख उद्धव हुलगुंडे, रोहित चव्हाण, ओंकार राऊत आदी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी व राहुल उद्योग समूहाचे सर्व सहकारी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवव्याख्याते जाकीर शेख तर आभार प्रदीप टापरे यांनी मांडले. शिवाजी महाराजांच्या समाजाचे नव्हते, तसेच त्यांनी सर्व समाजातील सर्व तळागाळातील लोकांना सोबत घेऊन अखंड हिंदुस्थानचे दैवत जे आहे त्यांनी या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. ज्याप्रमाणे प्रत्येक समाजातील तळागाळातील प्रत्येक व्यक्तीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी काम केलं, त्यामुळे त्यांना रयतेचा राजा म्हणून आपण संबोधतो, त्याचप्रमाणे आपणही कोणत्याही क्षेत्रामध्ये असाल, प्रशासकीय क्षेत्रात असाल, सामाजिक क्षेत्रात असाल, व्यापारी क्षेत्रामध्ये असाल, तर त्या प्रत्येक माध्यमातून आपण या समाजासाठी काहीतरी देणं लागतो. म्हणून या समाजातील प्रत्येक घटकासाठी आपण काहीतरी काम या ठिकाणी करणं अतिशय गरजेचं आहे. त्याप्रमाणे आपण ते करता येईल. कोणत्याही प्रकारचा जातीपंथाचा भेदभाव न करता फक्त या समाजातील गरीब लोकांसाठी आपण या ठिकाणी काम केलं पाहिजे ही भावना आज या निमित्ताने जयंतीच्या निमित्ताने सर्वांनी आपल्यामध्ये ठेवली पाहिजे. स्वराज्यामध्ये राहायचं, स्वराज्य वाढवायचं, स्वराज्याचा विकास करायचा हे आपल्या सर्वांच्या हातामध्ये आहे. आपण पाहतोय की छोट्या पद्धतीचा वैगा ही जास्तीचा पुन्हा पुन्हा वर यायला पाहिजे. आपल्या सर्वांचं हे कर्तव्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवशी आपण हे ठरवलं पाहिजे की छत्रपतींच्या केवळ मूर्तीलाच मरलं नाही पाहिजे, तर छत्रपतींच्या विचारालाच मरलं पाहिजे. तर यांचं रक्षण, दीन दुर्बल्यांचं रक्षण करणं हे शिवाजी महाराजांच्या रयतेचं स्वप्न होतं आणि ते त्यांनी शेवटपर्यंत अविरत पाळलं. अशा या महान मानवाच्या विचारांचं स्मरण करणं आपलं सर्वांचं कर्तव्य आहे. शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त 393 या जयंतीनिमित्त आज सकाळी इतविदृष्ट अधिकारी संभाजीराव गायकवाड साहेब, तसेच तहसीलदार साहेब व सामाजिक कार्यकर्ते व आमच्या आराधस्तंभ निलेशभाऊ गायवळ व इतर प्रतिष्ठित मान्यवर व कार्यक्रम संपन्न झाला व तमाम शिवसैनिकांना विश्वजयंतीनिमित्त शुभेच्छा देत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राहुल उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने शिवछत्रपती शिवाजी महाराज यांची 393 जयंती आत्ताच या ठिकाणी शिवप्रतिमेचं पूजन करून साजरी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी जामखेडचे तहसीलदार माननीय योगेश चंद्रे साहेब, तसेच जामखेडचे पोलीस निरीक्षक माननीय संभाजीराव गायकवाड साहेब, तसेच जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ साहेब व आमचे मार्गदर्शक, तसे आमच्या पाठीशी कायम स्वरूपी भक्कमपणे उभे राहणारे सामाजिक कार्यकर्ते निलेशभाऊ गायवळ यांच्या शुभ हस्ते आत्ताच शिवप्रतिमेचं पूजन व आरती करण्यात आली आहे. तरी मी तमाम शिवभक्तांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राहुल उद्योग समूहाच्या वतीनं शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो.